हे एव्हरीवन आणि नमस्कार मंडळी, आज आपण ताज्या पेरूपासून सरबत बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला। यापूर्वी मी पेरूच्या सरबताचं प्रीमिक्स सुद्धा अपलोड केलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये बनवू शकताय। तर सर्वप्रथम आपल्याला या पेरूची साल काढायची आहे। बहुतेक वेळा साल कडू लागते, त्यामुळे आपल्याला इथे पेरूची साल काढून घ्यायची आहे। आणि इथे मला जो पेरू मिळालेला आहे तो गुलाबी रंगाचा आहे। जर साधा सफेद कलरचा जरी असेल तरीही सरबताला चालेल। त्यानंतर आपल्याला या पेरूचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत। आणि हे तुकडे कट केल्यानंतर मी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 3 TSP, म्हणजे एका मोठ्या पेरूसाठी 3 TSP एवढी साखर टाकायची आहे। पेरूच्या फोडी टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला लिंबूचा रस। तर एक लिंबू चिरून मी अर्धा लिंबा एवढा रस याच्यामध्ये टाकत आहे। जर तुम्हाला जास्त याला लिंबाचा टेस्ट द्यायची असेल तर एक अख्खा लिंबू आणि थोडी जास्त साखर टाकली तरीही चालेल। मिक्सरला हे सगळं वाटून घेतलेलं आहे। वाटून घेतल्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। इन्स्टंट सरबत सिरप 2 ते 3 महिने टिकणारे, कोणताही केमिकल न वापरता अशा बऱ्याच उन्हाळ्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मार्केट स्टाईल नॅचरल आईस्क्रीमसुद्धा मी अपलोड केलेलं आहे, तर ते सुद्धा बनवून पहा। इथं ही प्युरी मी या गाळणीनं गाळून घेत आहे। गाळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थंड पाणी। तर तुम्हाला किती पातळ हवं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे पाणी टाकणं। तर एका मोठ्या पेरूपासून जवळजवळ 2.5 ग्लास एवढा इथे हा सरबत तयार झालेला आहे। यावरून मी वरती टाकलेले आहेत आईस क्यूब। यापूर्वी हा सरबत पिला असेल तर कमेंट करून सांगा। अशा पद्धतीनं इथं हा ताज्या पेरूचा असा सरबत तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।